गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळची साडेआठ वाजले आज आपण आपल्या शेतशिवार या चॅनलमध्ये खूप दिवसांनी आलो आज आमचे मित्र गणेश देशमुख यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आहे बघू शकता खूपच सुंदर प्लॉट आहे आणि पूर्ण ड्रिप केलेलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये अख्खं ड्रिप आहे आखी ड्रिपवरती कांदा लावलेला आहे त्यांनी कांदा पण मस्त झालाय अडीच तीन एकर छत्रामध्ये कांदा लावलेला आहे त्यांनी बघू शकता कांदा पूर्ण ड्रीपवर केलेलं आहे मित्रांनो साय साईज होण्यासाठी हे ड्रिप केल्यावरती केलेलं पाणी कमी लागतं आणि साईज पण चांगली होती कांद्याची जर ड्रीपवरती केलं तर तुमचा पाणी भरण्याचा त्रास पण कमी होतो आणि लिक्विड खतं वगैरे सोडण्यासाठी पण अतिशय चांगला उपयोग होतो कारण म्हणजे लिक्विड जर नळी ड्रिप जर सोडलं तर ते पूर्ण मुळ्यांपशीच जातं म्हणजे जा पूर्ण वेस्टेज वगैरे जात नाही मस्त आहे कांदा खूपच भारी आमचे आम मित्र गणेश देशमुख यांच्या प्लॉट वरती आल आपण तर बघितलंय तुम्ही प्लॉट प्लॉट कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगाच आपण त्यांच्याकडून छोटीशी थोडीशी माहिती घेऊ किती झाले गणभाऊ लावून कांदे आता जवळजवळ दिवस झाले वीस पंचवीस दिवस झाले आणि हे उन्हाळ कांदा ना आपला उन्हाळ कांदा आणि याच्या काही लिक्विड खतं वगैरे हो सोडले का नाही अजून नाही काही सोडलं परंतु अजून तणनाशक मारल्यानंतर मग सोडू आपण अच्छा अच्छा आणि म्हणजे रोप किती दिवसांनी लावायला आलो होत लोक साधारणतः सव्वा महिन्याचं झालं होतं दा। सव्वा महिन्याचं ना आणि याच्या समजा किती एकर लावले तुम्ही कांदे आता हे जवळजवळ दीड एकर दीड एकर कांदे लावले ना किती मजुरी लागली याला साधारण लावायला आपण उत्तर दिलं होतं मजुरांना नऊ हजार रुपये एकर प्रमाण आपण दिलं होतं नऊ हजार प्रति एकर या प्रमाणे त्यांनी कांदी लागवडीसाठी मजुरी वाटली मित्रांनो आणि ड्रिपचा खर्च अलग ड्रिपला वीस हजार रुपये ड्रिपला त्यांना वीस हजार रुपये ना दीड एकराचा तो साधारणतः साठ साठ हजार रुपये खर्च आहे सगळा जर दीड एकर कांद्या लावायची असेल मित्रांनो तुम्हाला तर साठ हजार रुपये प्रति दीड एकराला तुम्हाला खर्च येतो अजून बाकीचा खर्च वेगळा आहे मित्रांनो स्प्रे झालं किंवा लिक्विड खत येत अजून नंतर काढणीचा खर्च आहे अजून बरंच काही आहे साधारणतः लाख सव्वा लाख रुपये आपल्याला ला खर <coughs> शेवटपर्यंत खर्च येणार आहे दीड एकरासाठी दीड एकरासाठी लाख सव्वा लाख रुपये खर्च येतो मित्रांनो तुमच्या मनात ही संकल्पना कशी आली आहे ड्रिपची मी एक वर्ष केले होते तीन चार वर्षापूर्वी मी याच पद्धतीनं कांदा केला होता <coughs> तर त्या कांद्याची साईज मला एकदम चांगली मिळाली होती म्हणजे टोटल एक नंबर कांदा निघाला होता मार्केट मध्ये सुद्धा हो एक नंबर कांदा विकला जायचा तो आता लक त्यावेळेस असं झाला की त्यावेळेस लॉकडाऊन लागलं होतं आणि मार्केट टोटल बंद असल्यामुळं कांद्यालाही मार्केट कमी होतं तरी माझा जो कांदा आहे तो बाकीच्या शेतकऱ्यांच्या कांद्यापेक्षा जास्त भावाने शंभर दीडशे रुपयाचा फरक असायचा त्यावेळेस त्याच्यामुळं मग मी यावर्षी पण जो ठरलं कांदे लावायचे तर म्हंटल मग आपण त्याच पद्धतीनं लावू म्हणजे बघा मित्रांनो जर तुम्ही जर कांदा लागवड करत असाल तर ड्रिपवर केलं ना तर आवश्यक तुम्हाला शंभर टक्के फायदा होऊ शकतो आणि प्लस पॉईंट असं आहे का तुमचं खतं औषधं पूर्ण मुळापर्यंत जातं हे जर समजा आपुणी जर टाकलं तर काही वेस्टेज जातं वाया जातं हे जर ड्रिप वॉटर जर सोडलं आपुणी तर पूर्ण मुळापर्यंत जातं कांद्याची साईज व्हायला चालना भेटते त्याला आणि क्वालिटी पण येते कलर पण येतो क्वालिटी ती साईज वाढते साईज वाढते दुसरी गोष्ट एक अशी मित्रांनो की मुळात कांद्याला पाणी फार कमी लागतं आणि ड्रिप केल्यामुळं तो येतो आपला साध्य करता येतो आपल्याला कारण वाफ्यात जर पाणी द्यायचं म्हणलं तर आपण लिमिटेड पाणी देऊ शकत नाही परंतु आता हे जे मी ड्रिप केलंय याला वीस दिवसानंतर मी पाणी देत असतो वीस दिवसापर्यंत त्याला पाणी नाही बघा मित्रांनो पाण्याची सुद्धा बचत होती तुमची तुम्हाला म्हणजे पाणी भरायला लागत नाही एकदा कॉक जर फिरावला तर पूर्ण क्षेत्राला पाणी ऑटोमॅटिकली चालू होतं आणि प्लस म्हणजे तुमचं पाणी पण कमी वाजत म्हणजे एकदा जर पाणी भरलं तर तुम्हाला वीस पंचवीस दिवस पंधरा दिवस तुम्हाला बघायला लागत नाही पाणी वाचत पाणी वाचत भरण्याची मजुरी वाचती ड्रिप वेळेत बचत होते वेळेची बचत पाणी भरत जर आपण बसलो तर बाकीचे काम आपले तसेच राहतात पेंडिंग राहतात म्हणजे बघा आणि लाईटचा टायमिंग पण एक आठवडाभर रात्रीचा असतो मग त्या टायमिंग मध्ये रात्रीच्या वेळेस जर कांद्याला पाणी लावून दिलं तर तो येतो पण आपला साध्य होतो बरोबर आहे बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्यांचा कांद्याचा प्लॉट खूपच सुंदर आहे आणि तुम्ही पण माझ्या मताने बॉस ड्रिपवर जर केला तर अतिशय फायदा होऊ शकतो बघू शकता प्लॉट खूपच भारी आला आहे आणि जे आपण म्हणतो ग्रोथ त्याचा तो पण अतिशय उत्तम आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपणही दुसऱ्या शेतशिवार या चॅनलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला बाय